अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या अंतर्गत बैठकीत भाजपाच्या खासदार रक्षा खडसे आणि पदाधिकारी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे समोर आले आहे। रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जवळ करत असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी थेट रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेतलाय। तर या व्हिडिओ संदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या। आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते, तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता, आम्ही काय लिहाय का इथे एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय। प्रगत दिनाच्या दिवशी मधु काका शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात, कोण होते सांगा। अरे जन तुमच्या तुमच्या खुर्च्या कळल्या आहोत, ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारीवाले कार्यकर्ते, होते की नव्हते रे भाऊ। 32 ताई 32 वर्ष संघाई माझी, मी सगळ्यांना माहित आहे, एकदा आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे, काम करता होते वर्षापासून पाणी नव्हतं। माझ्या बापाने विकास फेडरेशनला आहे ना नाता भाऊच्या प्रचारासाठी 89 नोकरी सोडलेली आहे, रस्त्यावर आले होते आम्ही, मी सांगतोय विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा, बळ तर्फ केलं होतं 1989 ला, माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे हा, नाता भाऊचा प्रचार केला, ह्या मला विचारता का तू कधी आला, विचारू नका चुकीचा एकदम। कालपासून मला संध्याकाळी मला माहीत पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतोय, आणि ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे अशी पण माझ्या कानावर बातमी आहे। आणि ह्या संदर्भात नक्कीच मी आमच्या वरिष्ठांशी सुद्धा बोललेली आहे, मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या 8 दिवस आधीची आहे, आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे। ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊंनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊंनी ह्या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे, आणि ही सीट आम्ही 5 लाखाच्या मताने निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊंनी दिलेलं आहे। विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे, म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा, मंगेश दादा असतील, राजू मामा असतील, स्मिता ताई, एम ई, विजू भाऊ चौधरी, एवढे सगळे वरिष्ठ बसलेले, आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करतात स्वाभाविक आहे, तक्रार असतेच, आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल, मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही, थोडेफार विषय होतातच, कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आहे, आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल, पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे, कारण की भारतीय जनता पार्टी हे शिस्त प्रिय पार्टी आहे, शिस्तीने सगळे इथे कामं होतात, एक डिसिप्लिनवाली पार्टी आहे, तर मला असं वाटतं की पक्ष ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेईल, आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचारणं करेलच। या बातमी इथेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।